एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला 7 मंत्रिपदं आली आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया राज्यात कुणाला कोणतं मंत्रिपद मिळालं आहे। नव्या टीम मोदीमध्ये महाराष्ट्राचे 7 मंत्री आहेत। यातील चौघांची वर्णी कॅबिनेट मंत्रिपदी लागली आहे। आधीच्या मंत्रिमंडळातले नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यासोबतच शिवसेनेचे अरविंद सावंत यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांच्यासह रामदास आठवले यांचाही नंबर लागलाय। नितीन गडकरींची मागच्या सरकारातील कार्यक्षम मंत्री म्हणून ओळख आहे। भूपृष्ठ रस्ते विकास आणि परिवहन हे खातंही त्यांचं कायम ठेवण्यात आलंय। पियुष गोयल हे महाराष्ट्राच्या कोट्यातून राज्यसभेवर आहेत। आधीचच रेल्वे खातं त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आलंय। प्रभू यांच्याकडे असलेलं हे खातं पियुष गोयल यांच्याकडे आल्यावर त्यांनी यावर आपली छाप उमटवली होती। प्रकाश जावडेकर यांच्याकडे गेल्यावेळी मनुष्यबळ विकास हे खातं होतं। यावेळी त्यांच्या खात्यात बदल करण्यात आलाय। वन आणि पर्यावरण खात्यासह माहिती आणि प्रसारण खात्याची जबाबदारीही त्यांच्यावर देण्यात आली आहे। युतीतील मित्रपक्ष शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना पक्षाकडे आधी असलेलंच अवजड उद्योग खातं मिळालंय। आधीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेचेच अनंत गीते यांच्याकडेही खातं होतं। गीते रायगडमधून पराभूत झाल्यानं हे खातं अरविंद सावंत यांच्याकडे आलंय। लोकसभा निवडणुकीत एनडीएला 7 दिल्याची बक्षिसी रामदास आठवलेंना मिळालीय। गेल्या वेळेचच सामाजिक न्याय हे खातं राज्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे कायम आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी निवडणुकीत चांगली कामगिरी दाखवून दिली। प्रदेशाध्यक्ष होण्याआधी मंत्रिमंडळातही ते होते। दानवे यांच्याकडे यावेळी ग्राहक संरक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं देण्यात आलंय। अकोल्यातून सलग चौथ्यांदा खासदार झालेल्या भाजपच्या संजय धोत्रेंकडे मनुष्यबळ विकास, माहिती आणि तंत्रज्ञान खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे 7 मंत्री देत असताना प्रादेशिक समतोलही राखला गेलाय। मुंबई, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना घेण्यात आलंय। काही जुन्या नेत्यांना डावलण्यातही आलंय। ब्युरो रिपोर्ट, एएम न्यूज। केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला। यामध्ये अपेक्षेप्रमाणे अमित शहांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। शुक्रवारी खाते वाटप करण्यात आलं आणि त्यात अमित शहांना गृह खातं देण्यात आलं आहे। पाहूया अमित शहांवरचा एक विशेष रिपोर्ट। अमित शाह भाजपचे रणनीतीकार, भाजपचे चाणक्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू, भाजपचे अध्यक्ष आणि आता भारताचे गृहमंत्री, हा आहे अमित शहांचा प्रवास। पण हा प्रवास सहज सोपा नव्हता। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी अमित शहांना नव्हती। सुरुवातीचा कालखंड, अमित शहांचा जन्म मुंबईत एका व्यापारी कुटुंबात झाला। शालेय वयातच त्यांचा संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आला। त्यानंतर ते संघाचे शिस्तबद्ध स्वयंसेवक बनले आणि इथूनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। गुजरातमधील वाटचाल। मुंबईनंतर अमित शाह हे अहमदाबादमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेले। त्यानंतर भाजपच्या अहमदाबाद सचिव पदाची त्यांना संधी मिळाली। त्यानंतर 1997 मध्ये भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली। त्यानंतर गुजरात राज्याचे गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं। त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एक वादळ आलं। सोहराबुद्दीन आणि कौसरबी यांच्या बनावट एन्काउंटर प्रकरणी त्यांना अटक झाली। त्यावेळी त्यांची राजकीय कारकीर्द ही जवळजवळ संपली असंच म्हटलं जात होतं। 1989 पासून अमित शहांनी 29 निवडणुका लढवल्या आणि त्या सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला। पण एन्काउंटर प्रकरणामुळं अमित शाह यांच्या राजकीय कारकिर्दीवर काळोखी पसरली होती। दमदार कारकिर्द, पण अमित शहांची त्या प्रकरणातून सुटका झाली आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची वाटचाल आणखी दमदार आणि वेगवान झाली। 2014 लोकसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देत भाजपचे चाणक्य अशी आपली ओळख त्यांनी बनवली। मोदींनीही 2014 विजयाचं श्रेय अमित शहांना दिलं। त्यावेळी मोदींनी अमित शहांचा उल्लेख मॅन ऑफ द मॅच असा केला होता। 2019 निवडणुकीत त्यांनी सांगितल्याप्रमाणे भाजपनं 300 जास्त जागा जिंकल्या। श्रद्धाळू अमित शाह, अमित शाह यांचा ज्योतिषावर विश्वास आहे। एका ज्योतिषानं त्यांना तुमच्या पत्रिकेत राजयोग आहे असं सांगितलं होतं आणि अमित शाह हे आजही ज्योतिषांचा सल्ला घेतात असं म्हटलं जातं। अमित शाह हे शंकराचे आणि हनुमानाचे भक्त आहेत।
बुद्धिबळ आवडता खेळ, राजकीय सारीपाटावर मोहरे आणि प्यादी यांची चाल कशी असावी याची उत्तम जाण असलेल्या अमित शहांना फावल्या वेळात बुद्धिबळ खेळायला आवडतं. बुद्धिबळ खेळण्यात ते माहीर समजले जातात. त्याचमुळे कदाचित राजकारणातल्या उभ्या आडव्या तिरप्या चाली यशस्वीपणे खेळणं त्यांना सहज जमतं. केंद्रीय गृहमंत्री, आता अमित शाह यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री पदाची जबाबदारी आलीये. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री हे वल्लभभाई पटेल होते. त्यांनी कठोर निर्णय घेत संस्थानं खालसा केली आणि स्वतंत्र भारताचे आणखी तुकडे होण्यापासून वाचवलं. वल्लभभाई हे सुद्धा गुजरातचे होते. 2014 साली पहिल्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी वल्लभभाईंचं सातत्यानं नाव घेतलं आणि त्यांच्या कर्तृत्वाचे दाखले वारंवार दिले गेले. जगातला सर्वात मोठा पुतळा वल्लभभाई पटेल यांचा उभारला गेला आणि त्याच गुजरातमधून आता आणखी एक गृहमंत्री देशाला मिळालाय. अमित शहा यांनी गुजरात राज्याच्या गृहमंत्री पदाची जबाबदारी सांभाळलेली आहेच. आता भारताचे गृहमंत्री म्हणून ते काम पाहणार आहेत. सर्वात महत्वाच्या खात्यांपैकी गृह खातं हे एक आहे. देशातली अंतर्गत शांतता आणि सुरक्षितता सांभाळण्याची जबाबदारी अमित शाह यांच्यावर असणार आहे. कठोर निर्णय घेण्यासाठी अमित शाह हे प्रसिद्ध आहेत. त्यामुळे अमित शाह हे त्यांच्या खात्याप्रमाणेच या खात्याचा कारभार करतील हे निश्चित. अमित शाह हे गृहमंत्री होणार असा अंदाज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आधीच वर्तवला होता. अरविंद केजरीवाल यांच्या पोटात निश्चितपणे गोळा आलाय. त्यांच्यासारखाच ज्या राज्यांमध्ये भाजप विरोधी पक्षांची सत्ता आहे त्यांच्या मनातही निःसंशय धाकधूक असणारच आहे. कारण अमित शाह हे काहीच विसरत नाहीत असं म्हटलं जातं आणि शठम प्रतिशाठ्यम म्हणजेच जशास तसं असंच धोरण हे अमित शाह यांचं आजपर्यंत राहिलेलं आहे. त्यामुळं अमित शाह यांची गृहमंत्री पदाची कारकीर्द ही त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणेच वादग्रस्त राहणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. श्रीजित मराठेसह ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज. AM न्यूज, स्पंदन महाराष्ट्राचे.